श्री भुवाफन महाराज उत्सव व हजरत नूर खान बादशाह उरसा निमित्त शिरोळ नगरीत येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत व हार्दिक शुभेच्छा. रवींद्र मिनी स्टोअर जयसिंगपूर रोड शिरोळ. खास लग्न बस्ता आणि आहेरासाठी होलसेल रेट 2499 खरेदीवर ब्लँकेट फ्री व यात्रेनिमित्त 5 दिवस खास ऑफर. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव. महाविकास आघाडीची मुसंडी. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सरकार पॅनलने 17 जागांवर मुसंडी मारली आहे, तर भारतीय जनता पार्टीच्या शेतकरी विकास पॅनलला अवघ्या 4 जागांवर विजय मिळाला आहे. या जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने भारतीय जनता पार्टीचा दारुण पराभव केला. पालकमंत्री जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे. 21 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. यात महाविकास आघाडी राष्ट्रवादी 9, काँग्रेस 5, शिवसेना 3 असे महाविकास आघाडीचे 17 उमेदवार विजयी झाले, तर भाजपला 4 जागेवर विजय प्राप्त झाला. महाविकास आघाडीला संपूर्ण बहुमत मिळून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सत्ता स्थापन झाली. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येताच कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळून जल्लोष सुरू केला. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेनंतर आता पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये सुद्धा भाजपचा करेक्ट कार्यक्रम केलेला दिसून आला. बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज या ठिकाणी पार पडतो. अपेक्षित निकाल या ठिकाणी होत असताना आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी निश्चितपणानं वाटते. काही ठिकाणी निसटता पराभव जरी झाला असला, पण हा भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, मंत्रिमंडळी आणि मतदार बंधू भगिनींचा हा विजय असं या ठिकाणी म्हणतो. गेल्या 6 वर्षामध्ये या बँकेमध्ये उपाध्यक्ष म्हणून मी काम करत असताना या जिल्ह्यातल्या तमाम सर्वांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि त्याचाच हा विजय झाला असं मला या ठिकाणी असं म्हणतात की वावगं ठरणार नाही, कारण गेले 2 महिने आम्ही या जिल्ह्यामध्ये फिरत असताना बऱ्याच अडचणी पतसंस्था गटातल्या आमच्या समोर आल्या. पतसंस्थेच्या ठरावधारकांनी आम्हाला एवढं सांगितलं की तुम्ही निवडून गेल्यानंतर पतसंस्थेच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही सोडवल्या पाहिजेत आणि राहुलदादासारखा एक उमदा युवा चेहरा त्या ठिकाणी गेला पाहिजे आणि म्हणजे त्या निमित्तानं आमच्या अडीअडचणी त्या ठिकाणी सुटतील अशी आशा मदन व्यक्त केली होती आणि आम्हाला एक आधार दिला होता, एक आश्वासन दिलं होतं की आम्ही तुम्हाला निवडून देऊ आणि याच मतदाराने आम्हाला आता निवडून दिलेलं आहे. निश्चितपणानं राहुलदादा असतील आणि इतर सर्व आमचे आलेले भाजपचे निवडून आलेले असतील ते चांगल्या पद्धतीनं जिल्हा बँकेमध्ये काम करून दाखवतील आणि सत्ताधाऱ्यांच्या सातत्यानं विरोधात राहून त्या ठिकाणी चांगलं काम करून दाखवतील एवढी अपेक्षा मला या ठिकाणी वाटते. ओके, या पण या पदाच्या माध्यमातून मी या तसंच ज्या ज्या काही अडचणी असतील या अडचणीचा तोडण्याचा मी प्रयत्न करू. मनश्री नानासाहेब मडिक यांच्या आशीर्वादानं प्रेमानं कार्यकर्त्यांच्या जीवावर सम्राट मडिक असतील, कपिल अस्वल असतील, पृथ्वीराज देशमुख जिल्हाध्यक्ष असतील, असे सर्व नेत्यांच्या विषयामध्ये माझा आज विजय झालेला आहे. त्या विजयाबद्दल सर्वच मतदारांचं आणि या माझ्या पाठीशी असणारी सुप्त ताकदीचं सर्वांचंच मी मनापासून आभार मानतो. बिनविरोध झाली तर जेवढ्या जागा भाजपला मिळाल्या नसतात. भाजपला 2 जागा देण्याचं इतर गटाने ठरलं होतं, परंतु आमच्यासारख्या सर्वांनी कार्यकर्त्यांनी निवडतो की घडवून आपण निवडून जाऊ असा आत्मविश्वास होता. परंतु गेल्या 10-12 दिवसांमध्येच आमचं पॅनल तयार झालं आहे. जवळजवळ 3 ते 4 जागा आमच्या मोठ्या फरकाने निवडून आल्या. भविष्यामध्ये सुद्धा या पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या आत्मविश्वासाचा प्रयत्न आमचा राहील. महाविकास आघाडीचे निवडून आलेले उमेदवार आणि मते पुढील प्रमाणे. महाविकास आघाडी सरकार पॅनल. अनिल बाबर बिनविरोध, महेंद्र लाड बिनविरोध, मानसिंगराव नाईक बिनविरोध, सुरेश पाटील 43, पृथ्वीराज पाटील 418, अजितराव घोरपडे 54, बाळासाहेब होनमोरे 1503, मनसूर खतीब 1395, राजेंद्र डांगे 10, वैभव शिंदे 302, B.S. पाटील 41, विशाल पाटील 52, जयश्री पाटील 1688, अनिता सगरे 1408, मोहनराव कदम 53, तानाजी पाटील 40, दिलीप तात्या पाटील 108. भारतीय जनता पार्टी शेतकरी पॅनल सत्यजित देशमुख 274, संग्राम देशमुख 261, राहुल महाडिक 392, प्रकाश जमदाडे 46. मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये आमचे नेते
जयंतरावजी पाटील साहेब यांनी मला उमेदवारी दिली. उमेदवारी देत असताना सर्व समाजाचा विचार करून पॅनेलमध्ये मला एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी दिली आणि आज त्या भरघोस मतांनी आज निवडून आलो. परंतु आज भाजपसारख्या जातीवादी पक्षानं जातीवादी प्रचार केला वेगळ्या पद्धतीनं. परंतु आज मतदारांनी जातीवादी प्रचाराला बळी न पडता आज मला सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी विश्वास दाखवून आज मला या ठिकाणी बहुमतानं विजय केला आणि चांगल्या पद्धतीनं मतदान केलं. त्या मतदारांचा मी सर्वशी आभारी आहे. आणि आमचे पॅनेल प्रमुख दिलीप तात्या असतील, इतर सर्व कार्यकर्ते असतील, त्या ठिकाणी विशालदादा असतील, प्रतीकदादा असतील, त्या सर्वांनी त्या ठिकाणी मी जुना कार्यकर्ता असल्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना आता मी जयंतराव पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. परंतु आज निवडून दिल्यानंतर आज शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे विकास सोसायटीमध्ये, त्या विकास सोसायटीमध्ये शेतकरी केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसं त्यांना चांगला होईल या पद्धतीनं प्रयत्न करणार आहे. आणि प्रश्न आहे तो सुद्धा प्रश्न आज शिक्षकांना आज पहिल्याच किंवा दुसऱ्या त्या ठिकाणी मांडले. आज मला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये माझे नेते माननीय जयंत पाटील साहेब यांनी तिकीट देऊन जो विश्वास माझ्यावर दाखवला होता तोच विश्वासपात्र मी राहून काम केलेली पोचभावती मला जिल्ह्यातील सर्व मतदार बंधूंनी दिली त्याबद्दल पहिल्यांदा मी जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनीचे आभार मानतो. जिल्ह्यातील नेते जयंत पाटील साहेब, आमचे दुसरे नेते काँग्रेसचे विश्वजित कदम साहेब, आमचे काँग्रेसचे नेते विशालदादा पाटील, शिवसेनेचे नेते अनिलभाऊ बाबर यांच्या पॅनेलमधून मी प्रचंड मताने अनुसूचित जातीमधून निवडून आलो. माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला जिल्हा बँकेत जायची आणि मागासवर्गाचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली. मी या संधीसाठी जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय असतील 12 बलुतेदारांना न्याय देण्याचा आणि 12 बलुतेदारांच्यासाठीसुद्धा हे जिल्हा बँक आहे, शेतकऱ्यांची जिल्हा बँक आहे, त्यांना हक्काचं एक व्यासपीठ आहे आणि त्यांना हक्काचं एक चांगले रोजगार होतील, निर्मिती येईल, महिलांच्यासाठी उद्योग असतील, हे करण्याचा आणि सर्वसामान्यांना न्याय देण्याचा काम मी या जिल्हा बँकेतून करणार आहे. महानकरी न्यूजसाठी सांगलीहून आदिमानी.